नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सध्या आपल्या देशाला कोरोना या रोगाने ग्रासलेले आहे, त्यामुळे आपण शाळेत जाऊन अभ्यास न करता घरीच बसून ऑनलाईन अभ्यास करणार आहोत. आज मंगळवार दिनांक 25 मे 2020. आज आपण इतिहास म्हणजे काय ते शिकणार आहोत. इतिहास म्हणजे काय तर वर्तमान काळ आणि भूतकाळ यांच्यातील कधीही न संपणारा संवाद म्हणजेच इतिहास होत. बघा, आपल्या आयुष्यात घडत असणाऱ्या अनेक गोष्टी या इतिहास जमा होत असतात. त्या चांगल्या असो किंवा वाईट असो म्हणजेच त्या भूतकाळ जमा होत असतात. आपल्या आयुष्यात जे जे घडत जाते ते म्हणजे आपला भूतकाळ. आपल्याला आपला भूतकाळ माहीत असतो. वर्तमान काळात तर आपण जगत असतो, पण भविष्यात काय होणार आहे हे आपल्याला माहीत नसतं. बघा, हे एक रोपटे आहे. हे सगळ्यांना हे रोपटे दिसत असे. बघा, हे डायरेक्ट असे उगवले का तर नाही. ह्या बिया रुजवल्यानंतर असे रोप तयार झाले. बरोबर, ह्या रोपाला हा लिंबू लागणार आहे हे तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. बरोबर, पण ह्या लिंबूपासून कोण काय तयार करेल हे आपल्याला सांगता येणार नाही. हे रोप आहे त्याचा भूतकाळ, ही बी होती. आता हे रोप वर्तमान काळात आहे आणि हा लिंबू म्हणजेच ह्या रोपाचं काय आहे, भविष्य. हे रोपाचं आधी बी होतं, हा त्याचा काय झाला, भूतकाळ. म्हणजे हाच त्याचा काय झाला, इतिहास. बघा, तुम्ही लहान असताना तुमचा जेव्हा जन्म झाला म्हणजेच आजपासून गेलेली 10 ते 15 वर्ष आधी तेव्हा तुम्ही जन्माला आले, तो तुमचा काय झाला, भूतकाळ. आज तुम्ही वर्तमान काळात जगत आहात. कुणी 5वीत शिकतंय, कुणी 6वीत शिकतंय, कुणी 7वीत शिकतंय, हा तुमचा काय झाला, वर्तमान काळ. पण भविष्यात तुमच्यापैकी कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी चांगला उद्योगधंदा करेल, व्यवसाय टाकेल, पण नक्की कोण डॉक्टर होणार आहे, कोण इंजिनियर होणार आहे हे आपल्याला माहीत आहे का, नाही. पण तुम्ही कुठं जन्माला आले, केव्हा जन्माला आले, कसे जन्माला आले हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर तुमचा काय झाला, भूतकाळ. म्हणजेच तो काय झाला, तुमचा इतिहास. म्हणजेच भूतकाळाची कास धरून वर्तमानात जगून भविष्याचा वेध घेणे आपण भूतकाळात काय काय घडले या अनुभवावरून आपण वर्तमानात जगत असतो. आपण अनेक थोर नेत्यांचा इतिहास अभ्यासतो, म्हणजे त्यांच्या आयुष्यात काय काय घडत गेले, चांगल्या वाईट घटना, त्यांना आलेले अनुभव हे आपल्याला पुस्तकांमध्ये दिलेले असतात. हा त्यांचा काय असतो, इतिहास. मानवाला सुज्ञ बनवणारी ज्ञानशाखा म्हणजेच काय, इतिहास. म्हणजे आपल्याला जीवनात जे जे अनुभव गेलेले असतात त्याच्यातून आपण काही ना काही शिकतच असतो. म्हणजे आपण कुठून शिकत असतो, इतिहासातून.